शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि कोल्ले ग्रामपंचायत माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांचा येथील शासकीय जमिनीची विक्री खरेदी गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे मुरुड तालुक्यात कोरलई हद्दीत बनावटी खरेदी दस्ताऐवज बनवून शासकीय जमिनीची खरेदी विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याचे तपासात शिवसेना ठाकरे ठाकरेगट उपजिल्हाप्रमुख आणि कोरलई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे बोरली मंडळ अधिकारी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत कोरलई येथील प्रितेश रोटकर आणि विनय महालकर यांनी कोरलई हद्दीत सहा ते चोवीस जून दोन हजार बावीस या दरम्यान बनावट खरेदी दस्तावेज बनवून शासकीय जमिनीची खरेदी विक्री करून शासनाची फसवणूक केली असे म्हटले होते त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला तपासादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा कोरलई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे तसेच उल्हासनगर येथील संजीवनी भगत या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळवण्यात यश मिळवले आहे यापुढील तपास अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भोर करत आहेत